राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगानं अजित पवार गटाला दिलं आहे, तर शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार असं नाव देण्यात आलं आहे। त्यानंतर शरद पवार आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार 83 वर्षाचे आहेत, त्यापैकी 5 दशकांहून अधिक काळ ते राजकारणात कार्यरत आहेत। या काळात महाराष्ट्राचं राजकारण त्यांच्या भोवती फिरत आलं आहे। ते सत्तेत असोत वा नसोत, बहुमतात असोत वा नसोत, शरद पवार फॅक्टर महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्वाधिक महत्त्वाचा मानला जातो। पवारांचा राजकीय काळ हा महाराष्ट्राचा मुख्य समकालीन राजकीय इतिहास आहे, त्यामुळे या काळातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा परामर्श घेणं आवश्यक आहे। शरद पवारांच्या आयुष्यातल्या 9 महत्त्वाच्या राजकीय घटना व निर्णय ज्यांची महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणावरही दूरगामी परिणाम झाले, त्या जाणून घेऊया आजच्या विषय खासमध्ये। नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल विषय खास। मित्रांनो, 1978 मधल्या या डावपेचांनी शरद पवारांना महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आणलं ते आजपर्यंत। तोपर्यंत पवार यशवंतरावांचा हात धरून राजकारणात येऊन प्रस्थापित झालेला बराच काळ झाला होता। पवार मंत्रीही झाले होते, पण तरीही या घटनेनं त्यांना महाराष्ट्राचा सर्वात तरुण मुख्यमंत्री केलं आणि महाराष्ट्राचं राजकारणही बदललं। 1977 आणीबाणीनंतर काँग्रेस फुटली, तिचे इंदिरा काँग्रेस आणि रेड्डी काँग्रेस असे दोन भाग झाले। यशवंतराव चव्हाणांसह महाराष्ट्रातले अनेक नेते रेड्डी काँग्रेसमध्ये गेले, ज्यात वसंतदादा पाटील शरद पवारही होते। 1978 जेव्हा महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हा दोन्ही काँग्रेस वेगवेगळ्या लढल्या। जनता पक्ष मोठा पक्ष बनून निवडून आला, पण बहुमतापासून दूर राहिला। मग दोन्ही काँग्रेस एकत्र आल्या आणि या आघाडीच्या सरकारचे वसंतदादा पाटील मुख्यमंत्री बनले, तर नासिकराव तिरपुडे उपमुख्यमंत्री बनले। पण या सरकारमध्येच अनेक नेते अस्वस्थ होते, सरकारमध्ये वाद वाढू लागले। शेवटी शरद पवार त्यांच्या 40 समर्थक आमदारांसह बाहेर पडले आणि 4.5 महिन्यात हे आघाडीचे सरकार पडले। पवारांच्या या पहिल्या बंडाचं अनेक प्रकारे विश्लेषण केलं गेलं। वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला गेला असंही म्हटलं गेलं। यशवंतरावांचा पवारांच्या या कृतीला पाठिंबा होता असंही गोविंद तळवळकरांच्या अग्रलेखांचे दाखले देऊन म्हटलं गेलं। बाहेर पडलेल्या पवारांनी त्यांच्या समाजवादी काँग्रेसतर्फे इतर पक्षांशी बोलणी सुरू केली। शेवटी जुलै 1978 पुरोगामी लोकशाही दल म्हणजेच पुलोदचं सरकार स्थापन होऊन 38व्या वर्षी शरद पवार महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले। 1.5 वर्षाहून अधिक काळ हे सरकार चाललं। दरम्यानच्या काळात देशातली समीकरणंही बदलली, जनता पक्षात फूट पडली। शेवटी इंदिरा गांधींनी शिफारस केल्यावर राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रात लागू झाली आणि पवारांचं पहिलं सरकार बरखास्त झालं। 1980 पवारांचं महाराष्ट्रातलं सरकार बरखास्त झाल्यावर ते बराच काळ सत्तेपासून दूर विरोधी बाकावर राहिले। पण याच काळात काँग्रेस पक्षात आणि महाराष्ट्रातही बऱ्याच गोष्टी बदलल्या। पंजाबमधल्या अस्थिरतेचा प्रश्न कळीचा बनून शेवटी पंतप्रधान इंदिरा गांधींची हत्या झाली। यानंतर राजीव गांधींनी देशाची आणि पक्षाची सूत्रं हाती घेतली। राजू यांच्यानंतर काँग्रेसमध्ये नव्या पिढीची फळी तयार होऊ लागली। पवारांनीच त्यांच्या राजकीय आत्मचरित्रात लिहिल्याप्रमाणे राजीव गांधींनी त्यांना परत काँग्रेसमध्ये येऊन एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती। महाराष्ट्र आणि काँग्रेसमधल्या काही नेत्यांचा पवार यांच्या परत येण्याला विरोध होता। याच काळात पवारांची लोकसभेतही पहिल्यांदा खासदार म्हणून छोटी इनिंग झाली, जेव्हा ते 1984 लोकसभा निवडणुकीत बारामतीतून पहिल्यांदा निवडून आले। पण ते लवकरच महाराष्ट्रात परतले। राजीव गांधींची इच्छा होतीच, पण इकडं महाराष्ट्रातही काँग्रेसला नेतृत्व हवं होतं। विशेषतः शिवसेनेच्या वाढत्या प्रभावापासून वाचण्यासाठी राजकीय विश्लेषक नितीन बिरमल सत्ता संघर्ष या पुस्तकातल्या त्यांच्या लेखात लिहितात, वसंतदादा पाटील यांचा गट देखील तोपर्यंत नेतृत्वहीन झाला होता। मित्रांनो, केंद्रीय नेतृत्वाने अंतुले, बाबासाहेब भोसले, निलंगेकर पाटील, शंकरराव चव्हाण यांच्यासारखे महाराष्ट्रभर जनाधार नसलेले मुख्यमंत्री महाराष्ट्राला दिले, त्यामुळे काँग्रेसमध्येही अस्वस्थता होतीच। तेव्हाच समाजवादी काँग्रेसच्याही वाढीच्या मर्यादा स्पष्ट होत होत्या। बिगर काँग्रेसवाद महाराष्ट्रात सत्ता मिळवून देऊ शकत नाही, ही गोष्टही स्पष्ट होत होती। राजीव गांधी यांच्या नेतृत्वाला देशभर प्रतिसाद मिळत होता, त्यामुळे दोन्ही बाजूंना गरज होती हे दिसत होतं, आणि त्यामुळे पवारांनी काँग्रेसमध्ये परत जाण्याचा निर्णय घेतला। 1986 औरंगाबादमध्ये त्यांनी हा निर्णय जाहीर केला। मुख्यमंत्रीपदाची त्यांना फार वाट पाहावी लागली नाही। 1988 राजीव गांधी यांनी शंकरराव चव्हाण यांना
त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात घेतलं आणि शरद पवार दुसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. हे शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीतलं एक महत्त्वाचं वळण आहे, कारण या टप्प्यावर पवारांच्या हातातली पंतप्रधान पदाची संधी पहिल्यांदा निसटली असं म्हटलं जातं. यानंतर 90 दशक सुरू होईपर्यंत काँग्रेसमध्ये परतून मुख्यमंत्री झालेल्या पवारांचं पक्षातलं राष्ट्रीय स्तरावरचं स्थान महत्त्वाचं बनलं होतं. राजीव गांधींची हत्या झाली आणि काँग्रेसमधला नेतृत्वाचा प्रश्न मोठा बनला. सोनिया गांधी तेव्हा राजकारणात येणार नव्हत्या. पवारांनीही त्यांच्या आत्मचरित्रात लिहिल्याप्रमाणे काँग्रेसमधल्या अनेकांचं, विशेषतः तरुणांचं म्हणणं पवारांनी नेतृत्व करावं असं होतं. पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि त्यांनीही आता राजकीय कारकिर्दीच्या नव्या टप्प्यावर दिल्लीत जायचं ठरवलं. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पूर्ण बहुमतात नाही पण त्याच्या जवळ पोहोचला. यावेळी पवार पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरले पण त्यांच्यासमोर पी व्ही नरसिंह राव यांचं आव्हान होतं. नेता निवडीच्या निवडणुकीत नरसिंह राव यांच्या पारड्यात जास्त मतं पडली आणि पवारांचं पंतप्रधानपद हुकलं. नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात ते संरक्षण मंत्री झाले. नरसिंह रावांच्या या सरकारला काही वर्षांपासून सुरू झालेल्या राम जन्मभूमी आंदोलनाच्या निर्णायक टप्प्याला सामोरं जावं लागलं. 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद पाडली गेली आणि देशातलं वातावरण बदललं. त्याचा सर्वाधिक भयानक परिणाम मुंबईला भोगावा लागला. मुंबईत धार्मिक दंगली सुरू झाल्या आणि देशाची आर्थिक राजधानी आगीत धुरात वेढली गेली. त्यावेळी 1993 परत मुख्यमंत्री म्हणून पवारांनी तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मुंबई दंगलीच्या पार्श्वभूमीवर हा राजकीय बदल घडून आला होता, पण अनेकांनी त्याचा राजकीय अन्वयार्थ असाही लावला की राव यांना पवार यांच्या रूपानं प्रतिस्पर्धी दिल्लीत नको होता आणि म्हणून त्यांनी पवारांना परत मुंबईला पाठवलं. अनिच्छेनं पण महाराष्ट्र हिताचा विचार करून मी पुन्हा सूत्र स्वीकारली असं पवारांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलं आहे. पण पंतप्रधान पदाच्या जवळ पोहोचून परत दूर लोटणारा हा त्यांच्या राजकीय कारकिर्दीतला महत्त्वाचा टप्पा होता हे नक्की. मित्रांनो, 1995 महाराष्ट्राच्या सत्तेतून पाय उतार झालेले शरद पवार 1996 दिल्लीच्या राजकारणात जे आघाड्यांचं पर्व सुरू झालं तेव्हा तिथले एक महत्त्वाचे नेते बनले. पुढे काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेतेही बनले. असं म्हटलं गेलं की आघाड्यांच्या या काळात पंतप्रधान पदाच्या शर्यतीत पवार दुसऱ्यांदा समीप पोहोचले होते. काँग्रेस बहुमतात नव्हती पण तिच्या पाठिंब्यानं सरकार बनत होती. सोनिया गांधींशी त्यांचे संबंध ताणलेले राहिले. त्यात काँग्रेसमधील मातब्बर नेत्यांची एक फळी पवारांच्या विरोधात कार्यरत राहिली. सोनिया गांधींनी सक्रिय राजकारणात यायचं ठरवलं आणि मग काँग्रेस अंतर्गत गणितही बदलली. एक मोठा वर्ग सोनियांनी पंतप्रधान व्हावं याही मताचा होता. शेवटी 1999 शरद पवारांनी सोनियांच्या विदेशी मुळाचा मुद्दा उचलला आणि पी ए संगमा, तारिक अनवर यांच्या सोबतीनं राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. पवारांचं काँग्रेसमधलं हे दुसरं बंड होतं. यानंतर मित्रांनो, 1999 लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र झाल्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादी अर्थात वेगळे लढले, पण निवडणुकीनंतर महाराष्ट्रातलं चित्र बघता ते एकत्र आले तर सत्तांतराची शक्यता होती. त्या शक्यतेनं पवारांचं बंड शांत झालं आणि काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र येऊन महाराष्ट्रात आघाडीची सत्ता स्थापन झाली. केंद्रात अटलबिहारी वाजपेयींचं सरकार तिसऱ्यांदा आलं. ते 4.5 वर्ष चाललं, पण 2004 वाजपेयींना पाय उतार व्हावं लागलं. सोनियांच्या नेतृत्वात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष बनला. UPAचं सरकार येणार हे स्पष्ट झालं, पण सोनियांनी पंतप्रधान होण्याचं नाकारलं. मनमोहन सिंग पंतप्रधान झाले. ज्या मुद्द्याला पवारांनी आक्षेप घेतला होता तो मुद्दा सोनिया गांधींच्या निर्णयामुळे राहिलाच नाही. त्यावेळेस असं म्हटलं गेलं की शरद पवार तेव्हा काँग्रेसमध्ये असते तर त्यांना पंतप्रधान पदाची संधी होती. राष्ट्रवादी ही आता UPAचा भाग होती. पवार नव्या सरकारमध्ये सहभागी झाले आणि पुढची 10 वर्ष कृषीमंत्री राहिले. मित्रांनो, 5 दशकांहून अधिक काळाचा शरद पवारांचा राजकीय प्रवास अनेक नाट्यमय घडामोडींनी भरलेला आहे, पण अशा घडामोडींचं शिखर 2019 गाठलं गेलं याला क्वचितच कोणी नाही म्हणेल. कदाचित 1978 घडामोडी त्याच्याशी स्पर्धा करू शकतील, पण तरीही 2019 पट मोठा आहे. 2019 ज्यावेळी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकींना सामोरा गेला तेव्हा नरेंद्र मोदी सरकार अधिक बहुमतानं दुसऱ्यांदा देशात सत्तेवर आलं होतं. देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेच्या मदतीनं महाराष्ट्रात 5 वर्ष सरकार चालवलं होतं. काँग्रेस राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर अधिक कमकुवत झाली होती. निवडणुकीआधीचे सगळे पोल्स पुन्हा भाजपच्याच सत्तेत भाकीत करत होते आणि पराभवाच्या भाकितांवरून पवारांच्या अनेक खंदे सहकारी दिवसागणिक पक्ष सोडून जात होते. अशा वेळेस शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या प्रचाराची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली
आघाडीचं मतदारसंघ वाटप स्वतःच्या हातात ठेवलं. भाजपा राष्ट्रीय मुद्द्यांभोवती प्रचार केंद्रित करत असताना पवार स्थानिक मुद्द्यांवर राहिले. साताऱ्याची पावसातली त्यांची सभा सगळीकडे गाजली. निकाल आले तेव्हा भाजपाच्या जागा 122 वरून 105 वर आल्या होत्या. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जागा वाढल्या होत्या. शिवसेनेच्या जागा कमी झाल्या. पण भाजपाचं त्यांच्याशिवाय पानही हलणार नव्हतं. युतीला स्पष्ट कौल मिळाला होता. पण इथे पवारांच्या राजकीय डावपेचांनी खेळ बदलला. शिवसेना भाजपापासून मुख्यमंत्री पदाच्या मागणीवरून दूर जाऊ लागली. त्यांचं आणि राष्ट्रवादीचं बोलणं सुरू झालं. राजकीयदृष्ट्या वैचारिक बैठकीनं एकमेकांच्या विरुद्ध असणारे सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र कसं येणार, इथं पवारांचा एवढ्या वर्षांचा मुत्सद्दीपणा महत्वाचा बनला. शिवसेनेनं NDA बाहेर पडून त्यांची तयारी सिद्ध केल्यावर सोनिया गांधींना शरद पवारांनी समजावलं. या काळात महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली. पण या नव्या महाविकास आघाडीचं सरकार येण्याची शक्यता तयार झाली आणि नवं आव्हान समोर आलं. अजित पवारांनी बंड केलं आणि ते भाजपला जाऊन मिळाले. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी त्यांचं सरकार स्थापन केल्यावर राष्ट्रवादीचे आमदार त्यांच्या बाजूला आहेत असे दावे केले. पण पवारांनी प्रत्येक आमदार गोळा करून सगळ्यांना एकत्र आणलं. सर्वोच्च न्यायालयात तीनही पक्षांनी जाऊन विश्वासदर्शक मतदान घेण्याचा निर्णय मिळवला. पण तोपर्यंत पवारांनी सगळे आमदार आपल्या बाजूला गोळा केले होते. फडणवीस आणि अजित पवारांचं 84 तासांचं सरकार पडलं. 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. 2019 या महाराष्ट्रातल्या राजकीय नाट्यानं पवारांच्या निवडणुकीतल्या कौशल्याबरोबरच राजकीय डावपेचही पाहिले. मित्रांनो, असं म्हटलं गेलं की शरद पवारांनी निवडणूक स्वतः लढवली की ते कधीही पराभूत होत नाहीत आणि जेव्हा विजयाची खात्री नसते तेव्हा ते लढत नाहीत. पण तरीही त्यांना एका निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागलं आणि तो त्यांच्या निवडणुकांच्या कारकिर्दीतला एकमेव पराभव होता. अर्थात तो राजकीय मैदानात नव्हता तर क्रिकेटच्या मैदानात होता. 2004 भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या म्हणजेच BCCI निवडणुकीत त्यांना तत्कालीन अध्यक्ष जगमोहन दालमिया यांच्याकडून अत्यंत अटीतटीच्या लढतीत पराभव स्वीकारावा लागला. पवार क्रिकेट व्यवस्थापनाच्या क्षेत्रात त्यापूर्वीच खरंतर आले होते. 2001 त्यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत अजित वाडेकर यांचा पराभव केला होता. पुढे भारतीय क्रिकेट व्यवस्थापनातला त्यांचा प्रभाव वेगानं वाढत गेला. 2004 पराभवानं त्यांना धक्का दिला. पण त्यानंतर पुढच्याच वर्षी त्यांनी दालमियांचा पराभव केला आणि ते BCCI अध्यक्ष बनले. त्यानंतर पवार आणि त्यांच्या गटाचा भारतीय क्रिकेटवर बरीच वर्ष अंकुश राहिला. भारतीय क्रिकेटचा व्यावसायिक स्वरूपात बदल होणं सुरू झालं होतं. पवार आल्यानंतर तो वेग अधिक वाढला. 2010 ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाचे म्हणजेच ICC अध्यक्ष बनले. T20 इंडियन प्रीमियर लीग ही त्यांच्या काळात सुरू झाली आणि क्रिकेटचं रूप पालटलं. अर्थात 2016 सर्वोच्च न्यायालयानं लोढा समितीच्या शिफारसी स्वीकारल्यानंतर पवारांची स्वतःची क्रिकेट व्यवस्थापनातली इनिंग संपुष्टात आली. क्रिकेटसोबतच कुस्ती, कबड्डीसारख्या देशी खेळांच्या संघटनांमध्ये व्यवस्थापनेमध्येही त्यांनी महत्त्वाच्या भूमिका बजावल्या. मित्रांनो, शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीत काही घटना या त्यांच्या भूमिकेसाठी लक्षात येतात. त्यांचे परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर आणि समाजकारणावरही सर्वदूर झाले. त्यातीलच एक घटना व निर्णय म्हणजे औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार. त्याला अगोदर नामांतर असं म्हटलं गेलं. या नामांतराची चर्चा आणि प्रस्ताव 1978 पवारांच्या नेतृत्वात पुलोदचं सरकार येणे अगोदर अस्तित्वात होता. पण त्यावर पुढे कारवाई होत नव्हती. मराठवाड्यात नामांतरवादी आणि नामांतर विरोधी असे दोन उभे गट पडले होते. दोन्हीकडे मोठमोठे नेते होते. पुलोदचं सरकार आल्यावर या प्रस्तावावर निर्णय घेण्याची त्यांची बांधिलकी होती आणि विधानसभेत मुख्यमंत्री म्हणून पवारांनीच तो प्रस्ताव मांडला. तो संमतही झाला. पण त्यानंतर मराठवाड्यामध्ये हिंसक प्रतिक्रिया सुरू झाली, दंगली झाल्या. त्याचं स्वरूप सवर्ण विरुद्ध दलित असं होतं. शेवटी या निर्णयाला स्थगिती दिल्यावर मराठवाडा शांत झाला. त्यानंतर हा मुद्दा अनेक वर्ष मागे पडला. 1988 पवार पुन्हा मुख्यमंत्री झाल्यावर पुन्हा एकदा तो चर्चेला आला. मित्रांनो, आता नामांतरणाऐवजी नामविस्ताराची कल्पना होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं नामविस्तार करण्याची संकल्पना होती. त्यावर व्यापक सहमती होण्यासाठी मात्र पुढची काही वर्ष जावी लागली. 14 जानेवारी 1994 पवार तिसऱ्यांदा मुख्यमंत्री असताना अंतिम नामविस्तार झाला. या भूमिकेमुळे दरम्यानच्या काळात मराठवाड्यातील राजकीय समीकरण मात्र बदलली. मित्रांनो, यानंतरचा निर्णय म्हणजे शरद पवार 3 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. पण त्यांची त्यापेक्षा अधिक काळ आणि सलग असलेली कारकीर्द म्हणजे केंद्रीय कृषी मंत्री.
UPA सरकारमध्ये सलग 10 वर्ष ते कृषीमंत्री होते आणि त्या काळातल्या निर्णयांचा शेती क्षेत्रावर परिणाम झाला. त्यापैकी एक निर्णय जो त्यांच्या एकूण कारकिर्दीतही महत्त्वाचा ठरला तो म्हणजे 2008 साली केंद्र सरकारनं केलेली कर्जमाफी. जवळपास 72,000 कोटींचं देशभरातल्या शेतकऱ्यांवर आणि त्यांच्या शेती आधारित असलेल्या उद्योगांवरचं कर्ज माफ केलं गेलं. अशा प्रकारची कर्जमाफी या अगोदर सरकारमध्ये देण्यात आली नव्हती. त्या अगोदर कृषी क्षेत्रातल्या संकटावरून या सरकारवर सातत्यानं टीका होत होती. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा इथल्या कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या हजारांवर झालेल्या आत्महत्या राष्ट्रीय चर्चेचा विषय बनला होता. त्यात दुष्काळानंही शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं होतं. या पार्श्वभूमीवर ही कर्जमाफी ऐतिहासिक मानली गेली. अर्थात या कर्जमाफीचा ज्यांना आवश्यक होता त्या शेतकऱ्यांना फायदा झाला नाही अशी टीकाही झाली. सरकारनं थेट बँकेकडे कर्जाची रक्कम भरल्यानं जे सदन शेतकरी होते त्यांचीही कर्ज माफ झाली हे निरीक्षण नोंदवलं गेलं. कर्जमाफी वा कर्जमुक्ती हा मात्र त्यानंतर परवलीचा शब्द बनला. राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यांमध्ये तो आला. अनेक राज्यांनी त्यानंतर त्यांच्या पातळीवर कर्जमुक्ती केली. 2008 कर्जमाफीचा राजकीय फायदाही झाला आणि 2009 पुन्हा एकदा UPA सरकार आलं. मित्रांनो, 2023 हे वर्षही शरद पवारांच्या राजकीय प्रवासातलं महत्त्वाचं वर्ष ठरलं. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे काही आमदार बाहेर पडल्यानंतर राज्यात शिंदे फडणवीस यांचं सरकार सत्तेत आलं आणि महाविकास आघाडी विरोधी बाकावर गेली. यावेळी अजित पवार विरोधी पक्षनेते म्हणून कार्यरत होते. त्यानंतर काही दिवसांनी अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडले आणि त्यांनी पक्षावर आपला हक्क सांगितला. त्यानंतर निवडणूक आयोगासमोर शरद पवार गट आणि अजित पवार गटानं आपापली बाजू मांडली. 6 फेब्रुवारी 2024 रोजी या प्रकरणी निकाल देत निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला दिलं. 6 महिन्यांहून अधिक काळ चाललेल्या 10 अधिक सुनावणीनंतर हा निकाल देण्यात आला. राज्यसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगानं दिलेला हा निर्णय शरद पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातोय. दरम्यान शरद पवार गटातील नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तर मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा.